तुझं नाव? गाव शेतीपाडा. आम्ही शशिराव महाराजचे सारे गाव म्हणून भक्त आहे. पुणे तिथे आम्ही त्या शेतपाड्या गावामध्ये 17वी साजरी करतो. लॉकडाऊन असल्यामुळं आम्ही पाही दिन घेतो, पण लॉकडाऊन असल्यामुळं आम्ही इथं पुणे तिथे 17वी साजरी करतो. शशिराव महाराज दरवर्षी इथं साजरी आम्ही साजरी करतो पुणे तिथे. परमपूज्य शशिराव महाराज दोन हजार 21 17वी पुण्यतिथी शेपूपाडा तालुका कळवण जिल्हा नाशिक या ठिकाणी साजरी करण्यात आली आहे. या प्रसंगी गेल्या 17 वर्षापासून या गावाने पूर्ण संपूर्ण गाव व्यसनमुक्त गाव आहे. व्यसनमुक्त गाव तर कुठल्या प्रकारचा भेदभाव न करता इथं अतिशय गोडी गुलाबीने परमपूज्यने शेषराव महाराजांची पुण्यतिथी साजरी करत असता. आणि ह्याच गावापासून शेपूपाडा ते शिरपूर बुलढाणा गेल्या 9 वर्ष इथून पायी दिंडी यात्रा काढली. त्यावेळेस सहकार्य पूर्णपणे सहकार्य दिलं आणि पुढेही सहकार्य आवसो असं यांना परमपूज्यने शेषराव महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या पुण्यतिथीचा आनंदाने साजरी करतो आहे. धन्यवाद. गाव शेपूपाडा, या शेपूपाड्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी परमपूज्य शेषराव महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. तसेच यावर्षीही 17वी पुण्यतिथी त्यांनी साजरी म्हणजे आम्ही साजरी करीत आहोत. या ठिकाणी सर्व गावातले शेषराव महाराज यांचे शिष्य भक्तगण या ठिकाणी जमा होऊन रात्रभर भजन कीर्तन करून या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केला. तसंच माननीय खैरे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी दिंडी काढून गावागावातनं या ठिकाणी जे काही व्यसनमुक्ती कार्यक्रम हा साजरा केला जातो. अनेक जे काही संसार आहेत ते संसार व्यसनापासून दूर करण्याचं काम त्यांनी आज जवळजवळ 17 वर्षापासून त्यांनी केलेलं आहे. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जे काही लॉकडाऊनचा काळ होता, त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मुळे दिंडी काही काढता आली नाही आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी गावातच पुण्यतिथी साजरी करून गावातले अनेक जे काही व्यसनापासून दूर करण्याचं काम त्यांनी या गावामध्ये केलेलं आहेत. अनेक संसार उद्ध्वस्त होण्यापासून त्यांनी वाचवलेले आहेत आणि म्हणून हा जो काही कार्यक्रम आहे अत्यंत हा स्तुत्य कार्यक्रम आहे. हा उपक्रम हा त्यांनी असाच पुढे चालू ठेवावा जेणेकरून गावात जे काही व्यसनापासून दूर होतील आणि गाव आहे गाव हा एक चांगल्या मार्गाने जाईल पुढे. गावाचं उज्ज्वल भविष्य निर्माण होईल आणि म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांच्या मार्फत या खरे साहेबांना आम्ही विनंती करतो की त्यांनी प्रत्येक वर्षी येऊन या ठिकाणी मार्गदर्शन करावं आणि व्यसनापासून व्यसनामध्ये अडकलेले जे काही परिवार आहेत त्यांना दूर करून त्यांना व्यसनमुक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतोय. धन्यवाद. धन्यवाद. काय नाव आहे आपलं? चिंतामन गंगा गायकवाड, राहणार शेपूपाडे. आम्ही दरवर्षी पायी दिंडीला खरे साहेबाचे माध्यमातून जात होतो, पण आता लॉकडाऊन झाल्यामुळं आम्हाला काही जाणं शक्य होत नाही. त्याच्याकरता आम्ही शेपूपाड्याला ही 17वी पुण्यतिथी आहे ही साजरी करून राहिलो. आता दुसरं काय